या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मनपूर्वक आमचे अध्यक्ष रामशेठ आणि आमच्या सर्व कमिटीने धन्यवाद केलेला आहे. मुळातच हा संघर्ष व्यक्तिगत नव्हता, या ठिकाणी समाजाची आणि इतर प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र यांची भूमिका आणि यांचा हा इच्छेचा विषय होता. नुसतं नाव देऊन या ठिकाणी कुठली व्यक्ती मोठी होत नाही, परंतु जो आदर्श असतो तो फार जगासमोर मोठा असतो. आणि म्हणून मला वाटतं की तो एक आनंद आम्हाला नक्की सर्वांना वाटेल. आणि मला असं वाटतं की फक्त भूमिपुत्रांचा विषय नाही तर सर्वांनाच हा आनंद या ठिकाणी निश्चित झालेला आहे. शिंदेसाहेबांनी, फडणवीस साहेबांनी अल्पमत आणि बहुमत हा विषयामध्ये आम्ही जाणार नाही, परंतु नामकरण व्हावं ही इच्छा आपल्या संपूर्ण महाराष्ट्र नाही तर देशाने बघितलं. आणि कुठल्याही प्रकारचं गालबोट न लागता या ठिकाणी हे नामांतर शांततेत व्हावं हीच इच्छा आमच्या सर्व नेतृत्वानी आणि सर्व जनतेने केली होती. आणि आम्हाला आनंद होतो आहे की आम्हाला असं वाटलं होतं की किती वेळ लागणार आहे माहीत नाही, परंतु संघर्ष चालू राहील. आताच मी रामशेठ आणि दशरथ पाटील साहेबांशी बोलत होतो की इतक्या लवकर लगेच निर्णय होईल असं आम्हाला वाटलं नव्हतं, परंतु तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीनं आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आता आमचा सर्वांचे प्रयत्न राहील की हा एअरपोर्ट लवकर कसा पूर्ण होईल आणि खऱ्या अर्थानं तो विमानतळाचं पहिली उड्डाण होईल तो खरा आमचा आनंदाचा भाग असेल. आणि म्हणून आम्ही सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो.